नॉन भाजप हा जो पुणे शहराचा वर्ग आहे त्या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. एक दिवस माझ्याकडे लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे हा कधी चारसाठीच बसत नाही, की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकाने या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. पण मी महाराष्ट्रात फिरतोय तिथे लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवा आहे आणि या बदलाच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं ही एक भावना लोकांच्यात आहे. त्याचं मुख्य कारण नारायण सदाशिव शनिवार त्याच्या खोलदारीची गरज आहे, पण तो भाजपचा गर्द आहे असं अनेक वर्ष बोललं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं अनेक वर्ष लाफ्टांनी तिचं प्रतिनिधित्व केलं होतं. लाफ्ट हे स्वतः सतत लोकांच्या ट्विटवर आले आणि लाफ्टांचं वैशिष्ट्य हे होतं की ते भाजप आणि त्यांचा परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पण नॉन भाजप हा जो पुणे शहराचा वर्ग आहे त्या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं लक्ष या ठिकाणी अधिक केंद्रित आहे. तो मतदारसंघ हा आपल्याला जर जाईल असं एक असेसमेंट आमचं होतं. पण शेवटी शेवटी साधांचा एक दोष लक्षात आली की त्यांच्या सल्ल्यानी निर्णय घेतले का नाही याबद्दलची कुजबूज ही ऐकायला मिळाली. त्याचा अर्थ लाफ्टांना डावलून किंवा टेकांना डावलून काही निर्णय घेतले तर त्याचे काही फायदा होतील अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल अशी एक शंका होती. पण निवडणूक झाल्याच्या नंतर जी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ह्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षानुवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. आणि आणखीन एक वैशिष्ट्य माझी काही तशी त्यांची फार जुनी ओळख आहे किंवा असं नाही, तिथं तशी त्यांचा वारामतीशी संबंध आहे वर्ष. पण एक दिवस माझ्याकडे लक्षात आणून दिलेली लोकांनी की हा उमेदवार असा आहे हा कधी चारसाठीच बसत नाही, हा दोनसाठीवालाच आहे. आणि हा दोनसाठीवालाच आहे त्यामुळे दोन पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर उमेदवार उत्तम पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून लावले त्याचा हा परिणाम आहे असं ऑब्झर्वेशन आम्हाला लोकांचे. ती काही चर्चा माझ्याशी पुढे केलेली नाही आणि इथे चर्चेत मी नाही या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे सकाळी ते बसून निर्णय घेतले. पण माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकाने या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. आणि मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवा आहे. संजय राऊत म्हणाले की आम्ही तिन्ही पक्ष जर एकत्रित लढलो तर 40 पेक्षा जास्त जागा लोकसभेला आणि विधानसभेला 200 जागा मिळतील, याबाबत तुमचं नेमकं मत काय? मी काय असं की संजय हे पत्रकार आहे त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो, मी काय असा अभ्यास केलेला नाही. पण मी महाराष्ट्रात फिरतोय तिथे लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवा आहे
आणि या वर्णाश्रमासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं ही एक भावना लोकांची असते आणि हे मी सगळी करतो. काल मी साताऱ्यास होतो, कर्नाटला होतो, याच्या आधी कर्नाटला होतो, रामटेकला होतो, नगर जिल्ह्यात होतो, नाशिकला होतो, सगळीकडे हेच मी ऐकतो. ठीक आहे ना, त्यांचं असेच चांगली गोष्ट आहे. त्यांनी ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे त्यांनी मान्य केलं. तर निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती ही वाचण्यात आलेली होती. आता त्याच्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती त्याच्याबद्दल तर ते चांगलं बोलतात, चांगली गोष्ट आहे. सर, फडणवीसांनी हे निवडणूक ठरवून हिंदुत्व किंवा पुण्येश्वर असे धार्मिक मुद्द्यावर नेली, पण त्यांना अपयश आलं, लोकांनीच त्यांना उत्तर दिलं, तर पुढं कसं जायचं? मला माहिती नाही हिंदुत्व गेली का काय. मी जे ऐकतो की लोकांनी दोन गोष्टी झाल्या, महाविकास आघाडी इंटॅक्ट सगळे काम करत होते आणि दुसरी गोष्ट उमेदवारांच्या बद्दल सरसकट सगळ्या थरात उत्तम असं बोललं जातो. या सगळ्याचा एकत्रित काम करणं चिंचवडमध्ये ज्या प्रकारे बंडखोरीचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसला, तर आगामी काळातल्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये अशा असे प्रकार टाळण्यासाठी आणि आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावे यासाठी नेमके कुठले उपाययोजना प्रयत्न आमच्याकडे असं की आता उपाययोजना वगैरे लगेच काही सांगता येणार नाही. पण मगाशी मी सांगितलं की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते त्याच्यात आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत, राष्ट्रवादीचे सरकारी त्याच्यात काही छोटे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. सर, खरंतर भाजपचा जो गड मानला जायचा सोमवार पेठांच्या पेठा नव्हत्या, तिथं देखील भाजपला मतदान खूप कमी झालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मतं तिथे यावेळेस वाढलेली पाहायला मिळाली. नेमकं यामागं काय कारण असू शकतं असं तुम्हाला? मी विचारलं लोकांना, बहुसंख्य लोकांनी मला हे सांगितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार त्याच्याबद्दलची या सगळ्या थरात असलेली मान्यता आणि गेली अनेक वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनात जे काम केलं त्याची नोंद या भागातल्या लोकांनी केली. मी काही त्याच्या खोलात गेले नाही, पण काही लोकांनी मला मोबाईलवर नोटाच्या बंगल्याचे फोटो दाखवले, त्याचे खरे होते याचं मी खोलात गेलो. पण दाखवणारे राजकीय कार्यकर्ते नव्हते, हे राजकारणाच्या बाहेरच्या लोकांनी. आणि काहींनी हे सांगितलं की आम्ही अनेक वर्षापासून एका वेगळ्या विचारसरणीला मतदान करणारे लोक आहोत, पण ज्यावेळेला पैशाचं वाटप ही गोष्ट आम्ही नजरेने पाहिली त्यावेळेला आम्ही निकाल घेतला यांच्यापासून वाजून जायचं. हे ट्रॅडिशनल जो उत्तर आहे त्यांना आवडलं नाही आणि हे लोक मान्य करत नाहीत हे या निवडणुकीत दिसलं.